नमस्कार मुलानो मुलानो आपण बेरीज गणितं व वजाबाकी सोडवलेली आहे बरोबर ना तर आज आपण हीच गणिता परत आणि एक वेळा पाठक्रमांक सहा खेळ देवाण घेवाणा घेवाणीचा ह्या पाठात शिकूया देवाण म्हणजेच काय आपण दुसऱ्यांना काहीतरी देता आपल्याला कमी करून म्हणजेच वजाबाकी आणि घेवाण म्हणजे काय आपल्याला काहीतरी असते आणि कोणीतरी आपल्याला आणखी वस्तू देता अधिक बेरीज होतो तर मुलानो, ह्याच पाठातील पान क्रमांक त्र्याऐंशीवर अधिक व बाकीची, काही गणितं दिलेली आहे ती तुम्ही सोडवा तसेच मुलानो, पान क्रमांक शहाऐंशीवर एक आक... ॲक्टिव्हिटी दिलेली आहे इथे पहा ह्या घरात आणि ह्या चौकनात अंक दिलेले आहे ते वाचन करा अगोदर पहिल्यानंतर वाचन करा चारशे एक्याऐंशी चारशे एक्क्याहत्तर चारशे एकसष्ट अनेक अंक वाचून घ्या कळलं आणि खाली बघा चारशे पंचेचाळीस अधिक दहा किती झालं अधिक करून चारशे पंचावन या गणिताचं उत्तर इथे दिलं नंतर चारशे सदुसष्ट अधिक अकरा अधिक करून ह्याचा उत्तर इथे द्यायचं सात अधिक एक आठ सहा अधिक एक सात व चार तर किती आला चारशे अठ्ठ्याहत्तर अशाच तरऱ्याने मुलानो अनेक वजाबाकी अधिक हां इथे अधिक इथे अधिक इथे पण अधिक, अधिक। वजाबाकी वजाबाकी अनेक गणितां सोडवून त्याचा उत्तर या रिकाम्या खोलीत लिहा नंतर काय करायचं आहे मुल इथे बघा हे आता चारशे पंचावन आहे चारशे पंचावन हे बघा इथे आहे चारशे पंचावन कळलं तर ह्याच्या भोवती गोल करायचं हे किती आहे चारशे अठ्ठ्याहत्तर किती चारशे अठ्ठ्याहत्तर चारशे अठ्ठ्याहत्तर आपण शोधून अठ्ठ्याहत्तर कळलं कर गोल करायचं याचप्रमाणे दुसरे अंक तुम्हाला मिळणार आहे उत्तरे मिळणार आहे ते इथे वर्तुळ करायचं दुसऱ्या पानवर आणखी एक ॲक्टिव्हिटी एक दिलेली आहे टप्पे शोधून काढणे पहिला गणित शंभर दोनशे तीनशे इथे काय येणार चारशे पाचशे सहाशे व सातशे कळलं ब गणित आगगाडीतमध्ये काही अंक दिलेले आहे बघा णवशें आठशें सातशें कांय येणार सहाशें पांचशें चारशें तीनशे येणार नंतर मुलानो क गणित पन्नास शंबर एकशें पन्नास दोनशें आतां कांय येणार सांगा दोनशें पन्नास तीनशे तिनशें पन्नास चारशीं इथे बघा मुलानो हे झोपडीत तीनशे आहे आतां दोनशें पन्नास नंतर दोनशे कितीचा टप्पा पन्नासचा पण कमी होत जातो आता काय येणार एकशे पन्नास शंभर व पन्नास, पन्नास, पन्नास येणार ये अशा तऱ्हेने मुलानो आणि तीन गणित आहे खाली ती तुम्ही सोडवून घ्या नंतर मुलानो अठ्ठ्याऐंशी पानवर असंच काही गणितं दिलेली आहे ती वजाबाकी व अधिक करायची आता बघा ऐंशी वजाबाकी पस्तीस उत्तर किती आला पंचेचाळीस आणि अशा आडव्या बाजूने अधिक करायचं पंचेचाळीस अधिक पस्तीस उत्तर काय येणार ते तुम्ही अधिक करून लिहा नंतर पन्नास अधिक वर्तुळ व वर्तुळच दिलेलं आहे आणि इकडे बघा पंच्याहत्तर वजाबाकी किती पन्नास राहिलं आता काय करायचं सांगा पंच्याहत्तर बाकी मला माहीत नाही आणि किती राहिलं तर पन्नास राहिलेलं उत्तर मला माहीत आहे या बाजूने कळलं पन्नास पाचातून किती गेलं की शून्य राहिलं पाचातून पाचही गेलं की शून्य राहिलं सातातून किती गेलं की पाच राहिलं सातातून एक दोन तीन चार पाच स सात किती गेले दोन गेले की पाच राहिलं बरोबर पंचवीस पंचवीस इथे ह्या जाग्यावर पंचवीस आता पन्नास अधिक पंचवीस उत्तर इथे येणार पन्नास अधिक पंचवीस किती झालं पंच्याहत्तर खालील आणखी दोन गणित आहे ते तुम्ही सोडवून घ्या धन्यवाद मुलांनो